आम्ही पवार साहेबांच्या विचारावर काम करणारे लोक आहोत, आम्हाला इतरांसारखी नौटंकी करता येत नाही, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकार मंत्री याबाबत भाष्य केलं. बुलढाणा इथं युवा संवादच्या माध्यमातून युवा उद्योजक आमदार रोहित पवार यांच्याशी युवक युवतींनी विविध विषयांवर संवाद साधला आहे. राजकारण करत असते, आम्ही पवार साहेबांच्या विचाराने चालणारे लोक आहोत, त्यामुळे आम्हाला नाटक करता येत नाही. आपण त्या ठिकाणी जो काय सरसकट कर्जमाफी 2 लाखापर्यंत करायचं बोललो होतो ती त्या ठिकाणी झाली. 92% लोकांना त्याचा फायदा झाला, 8% त्या ठिकाणी लोक राहिले, आणि त्याच्यातली काही इतर लोक ज्यांनी वेळेवर लोन भरले त्या लोकांसाठी सुद्धा गोड बातमी कदाचित येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना ऐकायला मिळेल. सर्वप्रथम आपलं स्वागत बुलढाणानगरमध्ये. सर, बुलढाणावासियांच्या म्हणजे आपुलकीचा प्रश्न असा आहे की बुलढाणा नगरीला जिजाऊ नगर हे नाव द्यायचं आहे, त्याच्यासाठी आपण मदत करू शकतो का? आणि डॉक्टर राजेंद्र शिंगे साहेबांनी सुद्धा जर त्या ठिकाणी प्रयत्न केले जे ते नक्कीच करतील, तर तुम्ही आणि ते मिळून नक्कीच या आपल्या नगरीला जिजाऊंचं नाव आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. की यापुढे राजकारणाकडे जास्त विद्यार्थ्यांनी भर द्यावा की शिक्षणाकडे, आणि जर शिक्षणाकडे भर द्यावा तर राजकारणाकडे का नाही? पूर्वीच्या काळामध्ये इथं किती मुला मुलींचे आई वडील पालक हे कमी शिकलेले म्हणजे 10वीच्या खाली शिकलेले अशिक्षित किती जण काय तर चुकीचं नाही हो, ते उलट त्या आई वडिलांचा सत्कार केला पाहिजे की ते अशिक्षित असताना सुद्धा तुम्हाला सर्वांना शिकवलं, असे किती आहेत. आता ज्यांनी हात वर केलं तीच मुलं आणि मुली आता अशिक्षित आहेत का? राजकारण करत असताना शिकणं पण तितकंच महत्वाचं आहे. मग कर्जमाफी नको होती का काय असं वाटायला लागलं? कर्जमाफी देण्याचं कारण तरी असं होतं, मी सांगतो तुमचे दोन्ही तुम्ही मांडलेला मुद्दा अतिशय चांगला योग्य आणि त्याच प्रकारे आपण काम केलं पाहिजे हे मीही सुद्धा मान्य करतो.